नमस्कार. साडेमाडेतीनच्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत गंगा दरवाजा येवला येथे. सर्वप्रथम साडेमाडेतीनच्या सगळ्या टीमतर्फे सगळ्या रसिक प्रेक्षकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण येवल्यात आहोत. येवल्यात या सगळ्या ताई साड्या विड्या घालून छान नटून आलेल्या आहेत. पण साडी म्हणजे काय येवल्यानं नवीन नाही, पण आपल्या गप्पा आपली बक्षिसं यांच्यासाठी नवीन आहेत. त्याचसाठी सुरू करूयाचा आपला आवडता कार्यक्रम साडेमाडे. आपण ज्या गंगा दरवाजा परिसरात आहोत तिकडच्या एक ताई माझ्याबरोबर आहे. तिकडच्या लोकांविषयी गंगा दरवाजाविषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव डॉक्टर दीपाली क्षत्रिय आहे. आम्हाला या परिसराविषयी माहिती सांगा जरा. येवला हे गाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे धर्मांतर केलं त्यांचं मुक्तिभूमी आहे आणि त्याची घोषणा इथे झाली होती. आणि तात्या टोपे जे आहे त्याची जन्मभूमी आहे. आणि पैठणी साड्यांचं जे मेन आहे त्याची ही सेंटर आहे, म्हणजे ते इथे बनतात कारागीर, ते जास्त प्रसिद्ध आहे येवला पैठणी साडी सेंटर. त्यामुळे बायका सगळ्या खुश खुश. आणि बाकी सिल्क साड्या पण खूप, पण स्पेशली येवला पैठणी. आणि मग इकडची ही लोक कशी आहेत? सगळी एकदम छान आहेत. सगळे आम्ही मिळून मिसळून एका फॅमिली सारखं राहतो. सगळेजण प्रेमाने सुखदुःखाला एक दुसऱ्याला धामून जातो. सगळे चांगले राहतो. आणि खरीच कशी आहेत? तशीच आहेत. खरीच तशीच आहेत. अच्छा, तसंच खरं आहे. अच्छा अच्छा, ओके. त्यांची माहिती दिली, धन्यवाद त्याबद्दल. चला खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी अंदाजे घेते. त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहेत जी मला ही काढून देणार आहे. काय नाव तुझं? देवश्री राजेंद्र वखारे. कितवीत आहेस तू? दुसरीत. दुसरीत आहेस. तुला पैठणी घालायला आवडतं का? नाही आवडत ना. आणि तरी येवलेला राहतेस तू, हो की नाही? मोठी झाल्यावर घालशील ना. पण टोकन्स काढून देशील याच्यातली मला? हां, एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, हळूहळू अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी अंदाजे किती. पहिला क्रमांक आहे 11. दुसरा क्रमांक आहे 13. आणि तिसरा क्रमांक आहे 23. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी अंदाजे. खेळाच्या आधी थोडे गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. आशा अजय कुक्कर. कुक्कर, तुम्ही काय करता? घरकाम. गृहिणी आहात. मग तुमच्याविषयी आम्हाला सांगा. तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. मला स्वयंपाक करायला आवडतं. हो, ते झालंच. आणि साड्या घालायला आवडतात, दागिने घालायला आवडतात, नटायला आवडतं आवडतं ना. हा, मग ह्याच्या व्यतिरिक्त काय आवडतं? ह्याच्या व्यतिरिक्त विचार करायला आवडतो. समजा कोणी विचारलं की काय आवडतं तर त्याच्यावर विचार करायला आवडतो. खूप छान आवड आहे तुमची. आवडली आम्हाला. असं सगळं आवडतं. आवडतं सगळं. आवडत काय सांगू? काय सांगू? काय काय सांगता? मला टीव्ही बघायला आवडतं. आता काय सांगणार? टीव्ही बघायला आवडतो ना. चांगलं. खूप आवडी निवडी आहेत तुमच्या. तरी काय असतं एवढं सांगायला? हो की नाही? छान आवडी निवडी आहेत तुमच्या. आवडल्या खरंच आम्हाला. इथे आता राऊंड खेळायची की नाही? ती खेळायला आवडेल ना तुम्हाला? हां, आवडेल ना. राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. जया विजय कुक्कर. तुम्ही पण? हो. आणि जावा जावा जावा. कुठे जावा? अच्छा, तुम्ही दोघी जावा. अच्छा अच्छा. अरे वा, मग बरं आहे तुमचं. काय आवडीनिवडी आहे तुमच्या? काय आवडीनिवडी आहेत सांगा. मला स्वयंपाक करायला आवडतो आणि घरातल्या माणसांना सगळं एक नवीन नवीन वस्तू बनवून त्यांना खाऊ घालायला आवडतं. आणि सगळी कामं करायला? सगळी कामं करायला आवडतं. म्हणून ह्यांना काय उरतच नाही काम करायला. म्हणून काय आवडीनिवडी नाही? काय असं करतं त्यांच्या बाबतीत? आणि ते जरा बोलायला घाबरतात. बोलायला घाबरतात. ती पण एक आवड असेल आपल्याला. आणि मग अजून काय काय आवडतं तुम्हाला रिकाम्या वेळेत करायला? रिकाम्या वेळेत असं काही पण शिवण क्लास वगैरे असं मुलींना शिकवायला ते आवडतं मला. मुलींना शिकवायला म्हणजे क्लास? क्लास हे शिवण क्लास वगैरे. हा, सगळं शिकवतात. येवल्यात काय? सगळे शिवण क्लास, सगळेच पैठणी, सगळे साड्या. आमच्या घरी पण हातमाग आहेत ना.
हो ना? हो। तुम्ही स्वतः चालवतात? नाही नाही, माझे मिस्टर चालवतात ना। अच्छा अच्छा, आणि तुम्हाला साड्या बनवून देतात? हा। काय म्हणणार आता, इकडे बनवली साडी 6 महिने दिली आहे ना, बनवली साडी 6 महिने, चांगलं आहे। राऊंड खेळायची की नाही तुम्हाला? हो खेळायची ना। ऑल द बेस्ट। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। मी सौ प्राजक्ता रवींद्र पवार। ह्यांच्या घरच्या ना कोण? नाही नाही। चला, तुमच्याविषयी आम्हाला सांगा, तुम्ही काय करता? मी हाऊस वाईफ आहे। हा। पण माझ्या मिस्टरांचं मेडिकल आहे, मी त्यांना मेडिकलमध्ये पण मदत करते। अच्छा। आणि त्या व्यतिरिक्त मला वाचनाची खूप आवड आहे, त्यानंतर फिरायला जायला वगैरे आवडतं मला। अच्छा, वाचनाची आवड म्हणजे असं स्पेसिफिक कुठलं? साहित्यिक, शैक्षणिक, त्यानंतर ऐतिहासिक, सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात। पुस्तक वगैरे वाचायला? हो। आणि पैठण बिठण तर काय म्हणजे? हो, पैठण आमच्या येवल्याचा वीक पॉइंटच आहे। हो ना, त्यामुळे सगळ्याच बायका बायका जास्त की पैठण कळत नाही कधी कधी असं। जेवढ्या बायका आहेत त्यापेक्षा जास्त पैठण। जास्त पैठण। अरे व्हेरी गुड। इथे आता राऊंड खेळायचे तुम्हाला। ऑल द बेस्ट। धन्यवाद। चला, गप्पा मारून झाल्या, आता वेळ आहे पहिले फेरीची, म्हणजे अंदाजे घेतीची। राऊंड एकदम सोपी आहे। तुमच्यासमोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला काही आकडे देणार, आकडे लावायची, किंमत लावायची, ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील। पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्यातही पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार, त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार जयाताई, मग तुमचं आशाताई, आणि मग प्राजक्ताताई। आणि आजचा आपलं प्रॉडक्ट आहे कॅसरॉल। हा कॅसरॉल उच्च दर्जाच्या स्टेनलेस स्टीलपासून तयार केलेला आहे। याला थर्मल बॉटम असून ह्या भांड्यामध्ये उष्णता चांगली टिकून राहते। डाएट मेनू करता हे भांडं अगदी सोयीस्कर आहे। शिवाय ह्याला ग्लास लीड पण आहे। कॅसरॉल तयार, आकडे तयार, जयातही तयार। हे घ्या, 4 आकडे वापरा। किती किंमत आहे? 2156। मागे बरोबर वाटते? 2156। मग किती पाहिजे? 1750। 2500 आणि 1800, 2200, 1900, काही जण 2000 खाली वाटते, 3000। बरं ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे? हीच ठेवायचे की बदलायचे? बदलायचे। बदला। आता किती किंमत आहे? 2516। 2516 ही फायनल? फ्रीज करूया। चला फ्रीज कर, नाही काय, फ्रीज करूया ना। हा, फ्रीज करूया। 2516 एक, 2516 दोन, 2516 तीन। आता आशाताई, हे घ्या, 4 आकडे वापरा तुम्ही पण। किती किंमत आहे? 2500। 2501 बरोबर वाटते? नाही, एकीलच नाही वाटते, बरोबर वाटते बाकीच्या ना? बरोबर आहे नक्की? बर, तुम्हाला काय करायचं मग? राहून दे आपल्याला काय, मी उगाचच विचारलं। ठीक आहे, मग फ्रीजच करून टाकूया आपण। चला, 2501 एक, 2501 दोन, 2501 तीन। आता प्राजक्ताताई, हे घ्या, 4 आकडे वापरायची किंमत। किती किंमत आहे? 2075 बरोबर वाटते सगळ्यांना? नक्की? बर, तुम्हाला काय करायचं मग? हीच ठेवायचे, मग चला फ्रीज करूया। 2075 एक, 2075 दोन, 2075 तिघींनी आपापला अंदाज सांगितला। बघूया या प्रोडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली। जयाताईनी किंमत सांगितली 2516 रुपये, आशाताईनी किंमत सांगितली 2501 रुपये, आणि प्राजक्ताताईनी किंमत सांगितली 2075 रुपये। आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1199 रुपये। त्यामुळे विजेते आहेत प्राजक्ताताई। हा घ्या तुमचा कॅसरॉल। कसं काय वाटतंय कॅसरॉल मिळाल्याबद्दल? फार आनंद झालाय मला। हा, फार छान वाटतंय। मस्त वाटतंय एकदम। हो, फारच छान। तुमच्या मैत्रिणीला पण केवढा आनंद झाला। हो। दिसला की नाही तो? नाही, हो, त्यांना अगदी खरंच मनापासून आनंद झाला। खरंच? हो हो। हा, ते माहिती मला, कोणाला कोणाला नाही झाला। एनीवे, पुढची राऊंड घ्यायची। ऑल द बेस्ट साठी। थँक्यू। चला, वेळ झाली आता एका ब्रेकची, पण ब्रेकला जाण्यापूर्वी एक प्रश्न विचारतो। आजचे आपले 6 स्पर्धक सोडून प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं। प्रश्न असा आहे, लाल लाल डबीट, पिवळे कोंदण,
पिवळ्या कोंदणात गुलाबी मणी असं काय आहे? उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे. दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची, त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहेत जी मला परी काढून देणार आहे. परी एक एक करून टोकन दे माझ्या हातात. हा अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत, बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 6. दुसरा क्रमांक आहे 10. आणि तिसरा क्रमांक आहे 1. तिन्ही स्पर्धक तयार, सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. नीलांबरी खानापुरे. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे, पण माझं शिक्षण पण चालू आहे. मी MBA करते. MBA करताय? फायनान्स की कशामध्ये? फायनान्समध्ये. फायनान्समध्ये, अच्छा. आणि मग तुम्हाला काय करायचंय पुढे? MBA झाल्यानंतर जॉब करणार आहे मी. जॉब करणार. आणि मग तुमच्याविषयी सांगा, तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा मला. मला बुक्स वाचणं, फिरणं, स्विमिंग हे सगळे हॉबीज आहेत माझ्या. अच्छा. टोकन पण तुमच्याच मुलीने काढलं? हो. सांगून पाठवलं तिला? नाही नाही ना, बाकीच्या बायकांना वाटलं. नाही असं काही. आणि मग कुठे कुठे फिरायला आवडतं तुम्हाला? बाहेर जिथे बघितलं नाही, नवीन नवीन ठिकाणी फिरायला आवडतो. अच्छा, ओके. इथे आता राऊंड खेळायचे तुम्हाला. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सौ ज्योती जयप्रकाश कोकणे. तुम्ही काय करता? मी फार्मासिस्ट आहे, माझं मेडिकल स्टोअर आहे. अच्छा. तुमच्याविषयी आम्हाला सांगा हो, तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. मला गायला आवडतं, माझं पेंटिंग चांगलं आहे, डान्सिंग, फिरणे ह्या सगळ्या माझ्या हॉबीज आहेत. डान्सिंग फिरणे म्हणजे? डान्सिंगला पण आवडतं आणि फिरायला पण आवडतं. डान्सिंग नाही फिरणं, डान्स करत करत नाही, शब्दशः अर्थ नाही. ओके. आणि मग गायला आवडतं तुम्हाला? हो. मग आम्हाला ऐकायला आवडतं हे माहिती का? ओके ओके. गाणं जरा गाऊन दाखवा आम्हाला. माझं एक फेवरेट सॉन्ग आहे ते म्हणून दाखवते. दिल है छोटा सा छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, आसमानों में उड़ने की आशा, आसमानों में उड़ने की आशा. दिल है छोटा सा छोटी सी आशा. थैंक यू. थोड़ी नर्वस झाले त्यामुळे जरा चुकलंय थोडं. का चांगले आहेत त्या बायका? कशाला नर्वस व्हायचं यांच्यामुळे? तुमच्या मैत्रिणीच आहेत ना? हो की नाही? नर्वस वगैरे काय व्हायचं नाही हो ना. अच्छा ठीक आहे. इथे आता राऊंड खेळायची आहे तेव्हा नर्वस होऊ नका. नाही नाही, बिंदास खेळा. बिलकुल. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सौभाग्यश्री मनोज मिसाळ. तुम्ही काय करता? मी हाऊस वाईफ पण आहे आणि माझ्या मिस्टरांची लॅब आहे, तिथे पण जाते मी. सगळ्या लॅबच आहेत की काय इकडे? पैठणीनंतर लॅब असं आहे? हो. अरे बरं आहे एकदम. आणि तुम्ही काय करता मग? तुम्ही लॅब मध्ये? त्यांना मदत करता? त्यांना मदत करते. आवड कसली आहे तुम्हाला? आवड डान्सिंग, फिरायला जाणं आवडतं. डान्सिंग फिरायला जाणार? नाही, डान्सिंग करायला आवडतं आणि फिरायला जायला आवडतं. अच्छा. आणि अजून काय काय आवडतं? वाचायला, जेवण बनवायला आवडतं, वाचायला आवडतं. आवडतं ना. बरं, घर नीट नेटकं ठेवायला. सगळं नाही ना सांगायचं? सगळं नाही, मग वेगळं सांगायचं काहीतरी. हो की नाही? एवढ्यातल्या बायका वेगळ्या आहेत की नाही? आहेत ना. मग कसं कळणार ते आम्हाला? हो. कोणाकोणामध्ये दुसऱ्यांना आश्चर्यचकित करण्याचे गुण पण असतील की नाही? असतीलच. याची संधी झी मराठी तुम्हाला देते त्यांच्या येणाऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मराठी पाऊल पडते पुढे. समजा आपल्यात कोणाला तरी आश्चर्यचकित करण्यासारखे गुण असतील समजा, किंवा वेगळे गुण असतील, तर ती संधी झी मराठी तुम्हाला देते. सो आमच्या निवड चाचणीत जरूर सहभागी व्हा, आम्ही लवकरच तुमच्या शहरात येतोय. तुमच्यामध्ये जर काही असे गुण असतील तर जरूर जा निवड चाचणीत. हो की नाही? जशी इथे निवड झाली तशी तिथे पण. तिथे पण निवड होईल, तिथे पण निवडून यार. वेगळं वेगळं एकदम. हा, येवला एकदम वेगळाच होईल. सगळीकडे फेमस होईल. सगळीकडे फेमस होणार. जरूर फेमस व्हा, इथे राऊंड खेळा, ती पण जिंका अशी आशा करूया. ऑल द बेस्ट. चला, वेळ झाली दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार, मी तुम्हाला एक बजेट देणार. एका मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढी असू किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्याच विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 921 रुपये. वेळ आहे एका मिनिटाची, जी एका मिनिटाची वेळ सुरू होते आता.
बरोबर साडे बारे खरेदी करून झाली, करूया आता खरेदीची टोटल. तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे, बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. नीलंबरीताईंनी खरेदी केली 308 रुपयांची, ज्योतिताईंनी खरेदी केली 377 रुपयांची आणि भाग्यश्रीताईंनी खरेदी केली 427 रुपयांची. त्यामुळे विजेते आहेत भाग्यश्रीताई. ही घ्या तुमची खरेदी. का भाजी होली ताई, कसं काय वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. हो ना, आता सध्या एवढी महागाई आहे, एवढे भाजीपाला मिळाल्या, आता टेन्शन नाही. टेन्शन आहे कारण या सगळ्यांचं लक्ष याच्यावर आहे. मी नाही देणार कोणाला. नाही देणार ना कोणाला? नाही. व्हेरी गुड, सगळंच खा एकदम. बरं, उपयोग होईल. हा चालेल, पुढची राऊंड खेळायचे. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला वेळ झाली आता एका ब्रेकची, पण ब्रेकला जाण्यापूर्वी परत एकदा प्रश्न विचारतो. मी प्रश्न असा विचारला होता, लाल लाल डबीत पिवळे कोंदण, पिवळ्या कोंदणात गुलाबी मोती, असं काय आहे उत्तर? आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडेवाडे. अंदाजे कितीच्या विजेत्या प्राधक्तताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या भाग्यश्रीताई खेळणार आपले बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायचे, पहिल्यांदाच हवी निवडायचे, दोघींपैकी पहिल्यांदाच हवी कोण निवडणार ठरवणार हे पत्ते. खेळ एकदम सोपा आहे, मी जस्ट पत्ते टाकत जाणार, ते तुम्हाला घ्यायचे. एका मिनिटाच्या ज्यांच्या हातात जास्तीत जास्त पत्ते त्यांना संधी मिळणार पहिल्यांदाच हवी निवडायची. साडे माडे, चला लवकर घ्या. साडे माडे, वेळ संपली, खेळ संपला, निकाल आपल्या समोर आहे. भाग्यश्रीताईंनी जमा केले 34 पत्ते, प्राजक्ताताईंनी जमा केले 36 पत्ते. त्यामुळे प्राजक्ताताईने संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. आता त्यांना विचारूया कुठली चावी हवी, कुठली चावी हवी आहे? ग्रीन कलरची का? ठीक आहे घ्या मग, काय हरकत नाही. प्राजक्ताताईंनी घेतली ग्रीन कलरची चावी, त्यामुळे भाग्यश्रीताईने मिळते लाल कलरची चावी. आता बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला पेट्या उघडल्या गेल्या, निकाल आपल्या समोर आहे. प्राजक्ता ताई ठरले उपविजेता, ज्यांना मिळालेला आहे मुळा टाळ्या. कसं वाटतंय सांगा? छान वाटत. मस्त वाटत की नाही? कॅसरोल मिळालं होतं ना आधी तुम्हाला? आता करा काहीतरी मुळ्याचं. हो, त्याचे पराठे बनवेल, भाजी बनवेल. हो ना, कॅसरोल मुळे काहीतरी होऊन जाऊ दे मुळ्याचं. व्हेरी गुड, सहभागी झाला, धन्यवाद त्याबद्दल. थँक्यू. आणि मी पण जी टीव्हीचे मनापासून आभार मानते की जी टीव्हीमुळे मला ह्या स्पर्धेत भाग घेता आला आणि मला बक्षीस पण मिळालं. आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि विजेता ठरल्या भाग्यश्रीताई, ज्यांना मिळालेला आहे फूड प्रोसेसर टाया. काय कसं वाटतंय? खूप खूप आनंद झालाय. हा मस्त वाटत एकदम. हो आता काय, आता एवढा मोठा भाजीपाला पण मिळाला आणि हे पण मिळालंय. काय खरं नाही आता तुमचं, सगळ्या बायकांचं लक्ष आहे त्याच्यावर. देईल ना सगळ्यांना पण. देणार आता सगळ्यांना. मात हे मिळाल्यावर अजून खुश झाले. अजून खुश झाला. हो ना, व्हेरी गुड. एक एक पार्ट देऊ नका फक्त. सहभागी झाला, धन्यवाद त्याबद्दल. तुम्ही सुद्धा येवल्यात आले, आम्हाला सगळ्यांना इथे सहभागी केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. चला वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर सांगण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, लाल डबीत पिवळे कोंदण, पिवळ्या कोंदणात गुलाबी मणी, असं काय आहे? कोणाला येतं उत्तर? हात वरती करा फक्त. तुम्ही इथे या, तुमचं नाव सांगा. अस्मिता कोळस. आणि उत्तर? डाळिंब. उत्तर बरोबर आहे, घ्या.